पिण्यासाठी पाणी नव्हतं 90 साली आमच्याकडे. आम्ही बेलट्यानं आणि वड्यात झरा काढून पाणी पिवत होतो. ती परिस्थिती खांद्यावरची घागर माय माऊलीच्या डोक्यावरची घागर कुणी उतरवल्यास तर स्वर्गीय आरारा करून उतरले. त्याच पावलावर पावटून रोहित दादा चालतायत म्हणून सगळे लोक आम्ही रोहित दादाच्या पाठीमागे. ही MIDC जी आत्ता प्रस्तावित आहे ती 2600 एकराची MIDC होती, ती फक्त अवघ्या 100 एकरावर येऊन ठेवली. त्याला MIDC पूर्वक कुणी विरोध केला? स्वर्गीय आरारा असताना केवढी मोठी MIDC प्रस्तावित केली होती, पंचतारांकित MIDC या ठिकाणी होणार होती. जी MIDC आपली पिंपरी चिंचवडला आहे, जी MIDC मोठ्या फाईव्ह स्टार MIDC आहे, त्या दर्जाची त्या तोलामोलाची मोठी MIDC या भागात उभा राहिली पाहिजे. इथल्या तरुणाला रोजगार आणि काम मिळालं पाहिजे, इथलाही तरुण सक्षम झाला पाहिजे, ही भूमिका स्वर्गीय आरारापणे घेतली आणि तो हाणून पाडण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर त्यांना विचारा. ही MIDC महायुतीच्या सरकारने मंजूर केली. गाबांच्या काळातच MIDC सुरू होणार होती, पण विरोध कोणी केला हे सगळ्या जनतेला माहिती आहे. खासदाराचं काम हे तालुक्यामधल्या आमदाराचं काम करणे नाही, पण आमच्या खासदारांनी ज्या टायमाला खासदार असताना तिथं म्हैशाचं पाणी इथं छाटायला बागेला पाणी नव्हतं, त्या टायमाला म्हैशा इथं 4 महिने मोफत पाणी शेतकऱ्याला दिलं. ग्रामसभेचा ठराव MIDC विरोधात दिले, त्यामुळे त्यावेळेला आरारबाना MIDC करायला मर्यादा आल्या. कोणीराबुरी सारख्या ठिकाणी फक्त पाणी या 10 वर्षात शेतकऱ्यांना देण्याचं आणि या शेतकऱ्यांना संपवण्याचं काम आणि हे जे दिवस तुम्ही बघताय ते फक्त खासदार संजय काकांच्यामुळं 10 वर्षात आमदारांनी काय समोरपणे काम केलं तिने त्यांनी सांगावं. समजा आमदारनं काय केलं तर खासदारनं काय केलं? पहिले 10 वर्ष खासदार राहिले, 5 वर्ष आमदार राहिले, तिने काय केलं? प्रत्येक टायमाला कुठलंही काम होते फक्त या आबांचं स्वप्न पूर्ण झालं एवढं सांगायचा प्रयत्न केलाय. स्वतः फक्त त्यांनी कोणतं काम केलं हे इथं सांगा. जनतेला माहित आहे सगळं आबाने केलं का कुणी केलं? 62 कोटी रुपये त्यामध्ये फक्त क्रीडा संकुलांमध्ये फक्त गवत आहे, फक्त तिथं चांगली कमान उभारण्याचं काम गवतच आले, फक्त तिथे कमान उभारण्याशिवाय दुसरं काही काम झालं नाही. त्यांनी सांगितलं की उप जिल्हा रुग्णालय हे पुढच्या वर्षी होईल. हा विकास फक्त भविष्यातच आहे. MIDC कधी होणार? पुढच्या वर्षी होणार. बाकीच्या गोष्टी कधी होणार? पुढच्या वर्षी. हा विकास फक्त भविष्यात आहे, वर्तमानात काय? पण मला अजित पवारना एक प्रश्न विचारायचा आहे. मावळमध्ये जेव्हा तिथल्या शेतकऱ्यांनी पाणी मागितलं तेव्हा त्यांनी असं केलं, तेव्हा शेतकरी प्रेम कुठं गेलं होतं? त्यांचं जर भाषण बघितलं तर 15 मिनिटाच्या भाषणात 13 मिनिटावर फक्त संजय काकांच्यावर टीका करत असतात. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा. फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहत आहे वज्रधारे न्यूज. जनसभा ते विधानसभा हा विशेष कार्यक्रम आज आपण मंदिराजुळे गावात पार पाडतो. या स्पेशल कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजलक्ष्मी ग्रुप विटा, सह प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, विश्वकर्मा प्लायवुड अँड ग्लास सेंटर विटा, P52 वर्ल्ड विटा यांच्या खास सौजन्याने हा कार्यक्रम आज पार पाडतो आहोत. आता आज आपण आहोत मंदिराजुळे गावात. मंदिराचं नाव घेतलं तर महावीर चक्र जे ते पांडुरंग साळुंके यांचं नाव आपसुकच येतं. त्यानंतर मंदिराजुळीला द्राक्ष हब म्हणून ओळखलं जातं. मंदिराचं जे काही राजकारण असेल किंवा अर्थकारण असेल हे सर्व द्राक्षावर चालतं. त्याच संदर्भात आपण आज मंदिराजुळीकरांना विचारणार आहोत की मागील पंचवर्षामध्ये जी कामं आमदारांनी काही केली त्याच्यावर ते खुश आहेत का? इथल्या बेरोजगारीचा प्रश्न मिटलाय का? इथं उद्योगधंदे व्यवस्थित आहेत का?
पहिल्यांदा जे 5 वर्ष सत्तेवर त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. मला सांगा 5-10 वर्ष तुम्ही आमदारकी भोगलेले, 5-10 वर्षात काय काय कामं विकास कामं झाली? 10 वर्ष तसं गेलं तर आमदाराचं काम चांगलं आहे. काय काय विकास कामं काय काय झाले? विकास कामे तिने आता तुम्हाला माहिती सगळ्यात रस्त्याचे गावातले, गावातल्या रस्त्यासाठी पूर्ण पैसा द्यायचे. पुन्हा त्यानंतर काय आपलं शिगाई पांद असू द्या, त्यानंतर कुठल्या एखादा रस्ता असू द्या, मळ्यातला रस्ता असू द्या, चांगली कामं केली. आणि सगळ्यात पहिला मुद्दा हा गटाराचा आला गावातला, सांडपाणी वगैरे पास होण्यासाठी. तो सांडपाण्याचा मुद्दा अगदी तुम्हाला सांगतो, एक नंबर अंडरग्राउंड गटर केले. तरुणांच्या हाताला काम मिळेल असं काय काम केलंय का आमदारांनी? आता MIDC चालू केले ना, MIDC व्हायचे, MIDC होणार आहे. आता काय अडचण नाही काय त्याच्या कामाची. तुम्ही 5 वर्षात काम जे केलं त्याच्यावर खुश आहात? हो, ते म्हणतायत 5 वर्षात गटराचा प्रश्न सोडवलाय, रस्त्याचा प्रश्न सोडवलाय 5 वर्षात. प्रश्न त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पण सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु खासदार संजय काकांनी खासदार असताना त्यांच्या काळात त्यांच्या 10 वर्षाच्या कालखंडात जे सिंचन योजनांसाठी निधी खर्च केला किंवा निधी खेचून आणला, मग त्यामध्ये म्हैसाळ सिंचन योजना असेल, टेंभू सिंचन योजना असेल, त्यासाठी 2100 कोटी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतनं काकांनी 2100 कोटी म्हैसाळसाठी आणि 1205 कोटी निधी हा टेंभूसाठी खर्च केला. म्हणजे ह्या याचं फलित असं झालं की सांगली जिल्ह्यात जिल्ह्याच्या एकूण कार्यक्षेत्रापैकी 95% जमीन ही ओलिताखाली आली आणि त्याच्यासाठी आपल्या पाटबंधार विभागाला सांगलीच्या तालुक्यात काय विकास कामं केले सांगा आमदारांनी मला, त्यांच्यावर ते म्हणते आम्ही खुश आहे. 5 वर्षात तुम्ही खुश आहेत का? नाही, आम्हाला तर असं समाधानकारक काही काम त्यांच्याकडून झालंय असं वाटत नाही. काय तुम्हाला अपेक्षित होतं की आमदारांनी 5 वर्षात केले? MIDC वगैरे झाल्यात, ह्या भरपूर अगोदर होण्यासारख्या गोष्टी होत्या. त्या गोष्टीसाठी इतका विलंब लागणं हीच मुळात एक मोठी म्हणजे शोकांतिक आवड. खरं तर MIDC चा प्रश्न खूप पूर्वी व्हायला पाहिजे होता, तो आत्ता होतोय, त्यावर ते खुश नाही काय सांगायचं? नाही, MIDC चा प्रश्न योग्य वेळी मार्गी लावलेला आहे रोहित दादा. खऱ्या अर्थानं विकास काय असतो? 1990 सालापासून निवडणूक अरारापासून अरारापा लढते, 30-35 वर्ष झालं त्यांच्याकडे, त्या कुटुंबाकडे या विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व आहे. तर तुम्ही विचार केला तर या मनीराजुरीमध्ये 500 हेक्टर द्राक्ष शेती होती, आज 2 हेक्टरवर पोचली. 2 हेक्टरवर कशामुळे? या बहुतला जर तुम्ही फिरवलं 2000 हेक्टरवर पोहोचलं. आपण बहुतला जर कॅमेरे फिरवलं तर लक्षात येईल की ह्या सगळ्या पडीक इमारती होत्या, जुन्या इमारती होत्या, धाब्याची घरं होती, कौलारू घरं होती, आज त्या पॉश इमारती झाल्या. हे कशाचं होतं काय? हे आर्थिक उन्नतीचं होतं. ही आर्थिक उन्नती कशामुळे झाली? मी 500 हेक्टरपासून 2000 हेक्टरपर्यंत कशामुळे गेलो? तर ताकारी, म्हैसाळ, टेंभू ह्या ज्या योजना कार्यान्वित झाल्या त्याच्यामुळे आमच्याकडे पाणी आलं. पाणी आल्यामुळे टेंभू योजना नेमकं श्रेय कोणाचं आहे? हे बघा, हे जगन्नाथाचा रथ आहे, हे सगळ्यांनी ओढला आहे. केवळ एकट्या कोणी ओढलेला नाही, तर हा जगन्नाथाचा रथ आहे, सगळ्यांनी ओढलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं निधी खेचून आणायचं काम विसापूर उपसा सिंचन योजना आणि म्हैसाळ उपसा सिंचन आणि गव्हाण उपसा सिंचन योजना ही जी प्रामुख्यानं त्याच्यामध्ये समाविष्ट करून ही निर्माण करण्याची भूमिका कोणी घेतली तर स्वर्गीय आराराबाई. त्यामुळे आमच्या शेतीला पाणी आलं. पिण्यासाठी पाणी नव्हतं 90 साली आमच्याकडे. आम्ही बेलट्यानं आणि वड्यात झरा काढून पाणी पिवत होतो. तर ती परिस्थिती खांद्यावरची घागर, माई माऊलीच्या डोक्यावरची घागर कुणी उतरवल्यास तर स्वर्गीय आराराबाई उतरले. त्याच पावलावर पावटून रोहित दादा चालतायत, म्हणून सगळे लोक आम्ही रोहित दादाच्या पाठीमागे. टेंभू योजनेचं नाही, टेंभू योजना हा जगन्नाथाचा रथ आहे. संपतराव देशमुखांच्या पासून, पतंगराव कदमांच्या पासून, अलीभाऊ बाबरांच्या पासून, हनुमंतराव पाटलांच्या पासून, संपतराव ते आपले जे देशमुख होते, गणपतरावजी देशमुख होते, हा सगळ्यांनी मिळून ओढलेला रथ आहे. टेंभू योजना काही बारकी योजना नाही, महाराष्ट्रातली नव्हे तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी योजना आहे. आणि तिने अनेकांची शेती उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा, किती ठिकाणी लिफ्ट आहे वर, तरी बोगदे शिवणीचा बोगदा तर किती मोठा आहे. म्हणजे अशा अनेक योजना, महत्वाकांक्षी आणि लाक्षणीय योजना कुणी पूर्ण केल्या असतील तर स्वर्गीय आराराबा होते. आणि ते चांगलं ह्या सगळ्यांचं योगदान आहेच, मी नाकारू शकत नाही. सगळ्यांचं योगदान आहेच, अनिलभाऊ बाबर साहेबांचंही योगदान आहे, तसंच आराराबांचंही आहे. त्या पद्धतीनं काम करण्याची योगदान आहे. माजी खासदारांचा काय संबंध आहे? ते अपोजिशनलाच होते. 5 वर्षात ह्या बेरोजगारीचा प्रश्न काय वाटतोय का तुम्हाला? भरपूर मोठी बेरोजगारीचा प्रश्न ह्या 5 वर्षात नाही, गेल्या 35 वर्षात या मतदारसंघात तुम्ही बघाल बेरोजगारीचा मुद्दा एकदम मोठा मुद्दा आहे. ही MIDC जी आत्ता प्रस्तावित आहे ती 2600 एकराची MIDC होती, ती फक्त अवघ्या 100 एकरावर येऊन ठेवली. हे अपयश नक्की कोणाचं, कोणी केलं याला? नाही, हे अपयश कोणाचंही नेमकं तपासून पाहिलं पाहिजे. 2600 एकराची MIDC होती, ती 100 एकरावर त्या 2600 एकराची MIDC 100 एकरावर कोणी आणली? नाही, त्याला MIDC ला पूर्वरक कोणी विरोध केला? स्वर्गीय आराराबा असताना केवढी मोठी MIDC प्रस्तावित केली होती? पंचतारकीत MIDC या ठिकाणी होणार होती. जी MIDC आपली पिंपरी चिंचवडला आहे,
जी एमआयडीसी मोठ्या फाइव स्टार एमआयडीसी आहे त्या दर्जाची त्या तोलामोलाची मोठी एमआयडीसी या भागात उभा राहिली पाहिजे, इथल्या तरुणाला रोजगार आणि काम मिळालं पाहिजे, इथलाही तरुण सक्षम झाला पाहिजे ही भूमिका स्वर्गीय आरारापांनी घेतली होती आणि तो हाणून पाडण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर त्यांना विचारा. इथल्या तरुणांच्या रोजगाराला हाताला रोजगार आहे का? 100% रोजगार आहे. तुम्हाला कोण दिसतंय बिनरोजगाराचा? सगळ्यांना रोजगार कशामुळे उपलब्ध झाला? केवळ पाण्यामुळे समृद्धी. मी सांगितलं या ज्या बिल्डिंग दिसतात ना सगळ्यांची जी घरं दोन चाकीची चार चाकीची सहा चाकीवर जे गेले लोक पत्र्याचं घर कौलाचं झालं कौलाचं स्लॅबचं झालं हे कशामुळे झालं तर त्याच्यामुळे झालं. मला सांगा तासगाव पासून निघाल्यावर मणिराजुरीपर्यंत तीन चार इंग्लिश मीडियम शाळा आल्या कशामुळे आल्या? इंग्लिश मीडियम शाळेला पूर्वी लोक जात होते का? तुम्ही आम्ही सगळेजण मराठी शाळेत शिकलो इंग्लिश मीडियमला का गेलो? तर माझ्या आणि तुमच्या खिशात दोन पैसे निर्माण झाले. हे पैसे निर्माण करण्याची भूमिका कोणी घेतली तर स्वर्गीय आरारापांनी घेतली होती. आमच्या शेतीला पाणी आलं, आमच्या मनगटात रग आहे, मनात हिंमत आहे आणि मनात जिद्द आहे, म्हणून आम्ही शेती केली. कुणाकडे भीक मागायची गरज आम्हाला निर्माण झाली नाही, राहिली नाही. मनात जिद्द असल्यामुळं आणि शेती सक्षम झाल्यामुळं आम्हाला रोजगाराची निर्मितीची आवश्यकता लागली नाही. 100% रोजगार मिळाला. मग हे प्रगतीचं लक्षण नाही का? ही प्रगती नाही, ही गती आहे. हाताला रोजगार मिळालाय म्हणतायत ते. तिथं येऊन फिरून बघितलं तर साहेब तुमच्या लक्षात येईल, पोलूस कडेगाव बघा, पलीकडे इस्लामपूर बघा, तिथं उभारलेलं संस्थात्मक जाळं असेल, तिथल्या लोकांना मिळालेला रोजगार असेल आणि तुलनेनं आमच्या तालुक्यात असणारा रोजगार आहे याची जर तुम्ही शहानिशा केली तर तुमच्या या गोष्टी लक्षात येतील की तालुका त्यांच्यापेक्षा विकासात विकासाच्या दृष्टीने कित्येक वर्ष आम्ही पाठीमाग आहे. किमान 20-25 वर्ष त्या दोन्ही मतदारसंघाच्या तुलनेत आज तासगाव कोंडे मंगळ पाठीमाग आहे. या गोष्टीचा जबाबदार कोण आहे? मोठ्या मोठ्या संस्था का आल्या नाही? मोठ्या संस्थेमध्ये लक्षात ठेवा, मोठ्या संस्था आम्ही उभा केल्या नसतील असं जर म्हणत असतील तर त्यांनी कधी संस्था उभा केल्या हे एकदा सांगू देत. तेही 6 वर्ष आमदार होते, 10 वर्ष झाले खासदार होते, सत्तेत होते, त्यांनी किती संस्था उभा केल्या आणि त्यांच्या संस्था कशा चालल्यात हे एकदा त्यांनी सांगावं आम्हाला. द्राक्ष उत्पादकाची जी फसवणूक होते याच्या माध्यमातून कसं आहे की द्राक्षे जो हब आणि हा बेल्ट आहे यामध्ये एकाच वेळेला द्राक्षाचं उत्पादन होत असतो आणि देशभरातल्या आणि जगभरातल्या बाजारपेठेमध्ये आपली द्राक्ष जात असतात आणि एकाच वेळ झाल्यामुळे एकाच वेळेला उत्पादन त्या 2-3 महिन्यामध्ये येतंय, त्यामुळे सगळ्यांना आपला माल घालवणं गरजेचं असतं. त्यामुळे काय होतं जे माणसं फसवणूक होते त्यासोबत आमदार वहिनींनी वेळोवेळी पाठपुरावा केला. 100% पाठपुरावा केलाय. काय केलाय त्याच्याविषयी जी बैठक घेतली मार्केट कमिटीने त्याच्याविषयी बैठक घेतली, विधानमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केले, पोलीस कमिशनर पर्यंत वहिनी साहेब गेल्यात, अनेकांचे पैसे वसूल करून देण्याची सुद्धा भूमिका त्यामध्ये घेतल्या. पोलिसांनी कितीतरी परराज्यातून सुद्धा व्यापारी उचलून आणलेत आणि लोकांना पैसे देण्याची भूमिका घेतली. तुम्हाला हे मान्य आहे का की व्यापाऱ्यांची फसवणूक होत असताना? अजिबात नाही. गेली बरेच वर्षांच्या मार्केट कमिटी ताब्यात असताना या गोष्टीवरती ठोस पावलं उचलण्याची गरज होती. आता इलेक्शन आल्यानंतर इलेक्शनच्या तोंडावरती या गोष्टी ज्या केल्या जातात त्यामुळं खरं तर या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. आदरणीय खासदार संजय काकांनी प्रत्येक माणूस जो आपल्या बाबतीत झालेली फसवणूक त्यांच्याकडे घेऊन येत असेल तर स्वतः जातीनिशी त्या गोष्टीत लक्ष घालून काय काय म्हणजे अशा एक एक प्रकरणात त्यांनी असे ठोस पावलं घेतलेले आहेत दिल्लीपर्यंत जाऊन व्यापाऱ्यांना तिथं इथंपर्यंत आणण्याची भूमिका खासदारांनी संजय काकांनी काय झालं नाही नाही एखादा प्रश्न असला तर माझ्या माहितीनुसार तर आतापर्यंत असा कुठलाही प्रश्न विचारला गेला नाही. असेल तर त्यांनी थोडस दाखवण्याची आम्हाला शासनानं द्राक्ष शेती आणि द्राक्ष उत्पादन किंवा कोणतीही शेतीतलं उत्पादन असून ही नियमन मुक्त केल्यामुळे शेतकरी कुठेही आम्हाला विकू शकतो, त्यामुळे तो नियमनाच्या आत येत नाही म्हणजे बाजार समितीच्या अंडर येत नाही. जर बाजार समितीच्या अंडर आला असेल तर त्यांनी एक प्रकरण दाखवा बेदाण्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करू शकते का की व्यापाऱ्यांनी एकत्र करून व्यापार नाही नाही ते नियमन मुक्त झाल्यामुळे आपल्याला ती बंधन आहेत, त्यांच्या प्रेशर आणता येत नाही की तुम्ही माल हा बाजार समितीच्या पावतीशिवाय घालू नका असं म्हणता येत नाही. हा कायदेशीर अडचण कोणी निर्माण केली असेल तर महायुतीच्या सरकारमुळे निर्माण झालेली आहे. कायदेशीर अडचण ही सगळी महायुतीच्या सरकारमुळे निर्माण झाली असे म्हणतात. नाही नाही महायुती सरकारनं काय कुठं खोडा घातलेला काय गोष्टींना? मला एक म्हणायचं आहे आपली मार्केट कमिटी याच्यावरती अंमलबजावणी या गोष्टीची करू शकत होती की येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याची तिथं जर ओळख पटवण्याची त्यांच्यासाठी जे त्यांचे साधन सामग्री आहे तिथं जर त्यांनी जर जमा केले म्हणजे त्यांचे आधार कार्ड असतील किंवा बँकेचे सगळे डिटेल्स असतील तर इथं मार्केट कमिटीत जमा केल्या आणि त्यानंतर त्यांना इथं माल खरेदी करण्याची परमिशन घ्यावी अशा पद्धतीच्या ज्या काय काय तरतुदी मार्केट कमिटी करू शकत होती. तिथं त्यांना प्रश्न विचारला तर ते म्हणजे आता बेरोजगारीचा प्रश्न तालुक्यात काही नाही. बेरोजगार इथं बघितलं तर हे द्राक्ष क्षेत्र आहे. बरोबर द्राक्षाचं अलीकडच्या काळात द्राक्ष शेती धोक्यात आलेली आहे विविध कारणांना नैसर्गिक कारणामुळे बऱ्याच ठिकाणी इथं शेती प्रश्न त्यांना विचारला की विधिमंडळात समन्वयाने प्रश्न विचारला तर ते म्हणजे विचारलाय नियमन मुक्त केल्यामुळे बाजार समिती जास्त होता येत नाही. बाजार समिती हा एक भाग झाला पण साईडचे पलूस कडेगाव असेल वळवा इस्लामपूर मतदारसंघ असतील कारखाने आहेत सुतगिरणी आहेत पतसंस्था आहेत झालंच तर बँका आहेत दवाखाने आहेत या ठिकाणी उद्योग निर्मितीसाठी तिथल्या लोकांना
एक संस्थात्मक जाळे निर्माण झाल्यानंतर तिथं उद्योगधंदे आल्यानंतर इथल्या ज्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला तशा पद्धतीचं या विभागात प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी त्या पद्धतीचं जर केलं असतं तर भरीव असं काम करून इथल्या बेरोजगारांना संधी मिळाली असती आणि उद्योगधंदे आले असते तर त्यांच्या हाताला काम मिळालं असतं. आज द्राक्षाची परिस्थिती फार भयानक आहे. अशा परिस्थितीत जरा थोडासा जोडधंदा म्हणून जर कुठं इथल्या तरुणांना जर रोजगार उपलब्ध झाला असता तर त्या गोष्टी बऱ्याच वर्षापासून ज्या प्रलंबित होत्या. साहित्य मतदारसंघ आता बऱ्यापैकी तुम्ही पाहताय तिथं रोजगारांचं जाळं निर्माण झालं, इथं झालं नाही त्या मानाने. आणि ताकदीचं मंत्रीपद ताकदीचं दोन नंबरचं मंत्रीपद तिथं असताना सुद्धा त्या पद्धतीचं झालं नाही. शोकांत विकास झालेला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे रोजगाराबद्दल. तुम्ही मगाशी बोलत होता तर आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. तर मी एक सांगतो की कृषी प्रधान मधनं रोजगार मिळत नाही असं आहे का? मला सांगतो त्या आसाममध्ये वगैरे चहाचे मळे आहेत त्या ठिकाणी एमआयडीसी काढली पाहिजे कशासाठी? त्याच्यातून उद्योग निर्माण झाला. ते आरापाने आमच्या तालुक्यात ओळखलं. द्राक्षभूमी आपल्या मणिराजरीमध्ये किंवा तासगाव तालुका देश लेवलला किंवा परदेशात आमचे द्राक्षे जातात. आज मी तुम्हाला सांगतो रोजगार रोजगार मागणारा मणिराजरी नाही, रोजगार देणारा मणिराजरी आहे. हजारो बिहारी लोक येऊन इथं राहिलेले आहेत, त्यांना घरं बांधून दे. बरोबर आहे, पण द्राक्ष शेती बरोबर जोडधंदा म्हणून काहीतरी करायला आवश्यक होती. हो नक्कीच करा पाहिजे. त्यासाठी दुग्ध व्यवसाय आहे किंवा सुतगिरणी चालू केली, परंतु काही कापसाचे भाव किंवा या अडचणीमुळे त्या अडचण निर्माण आहेत की सुतगिरणी काय फक्त इथलीच बंद नाही, पूर्ण बाहेर सुद्धा सुतगिरणीला अडचणी आलेल्या द्या. तिथल्या पण मूळ विषय काय आहे, त्या मूळ विषयाला हात घालून जास्तीत जास्त लोकांना कुठे फायदा होईल हा विचार करूनच कुठचा निर्णय घेतला पाहिजे. चार दोन लोकांचा फायदा होईल असा बघून चालणार नाही. आणि राहिलेला जो काम विषय आहे ते आता गरज आहे म्हणून यांनी एमआयडीसी सुरू केल्या. छोट्या सुपर प्रमाणात का असेना, सुरुवात तर केल्या न. काय सुरुवात करणाऱ्यांनी काहीच केलं नाही म्हणून म्हणण्यापेक्षा सुरुवात तर त्यांनी थोडी केली ना. एमआयडीसीचा प्रयत्न गाबांच्या काळातच एमआयडीसी सुरू होणार होती, पण विरोध कुणी केला हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आता त्यांना माहितीये, त्यांना विचारा तुम्ही विरोध कुणी केला. एमआयडीसी विरोध केला 100% केला विरोध. विरोध तुम्ही केला का एमआयडीसी विरोध करायचा? काही एक प्रश्न नव्हता त्यांच्याकडे. राज्याचं उपमुख्यमंत्री पद होतं, त्यांना कुठल्याही गोष्टीची अडचणी करायचं काही काम नव्हतं. कारण सगळी खाती भीती त्यांना सत्यते होते. दोन मिनिट सत्यते होते त्यांना कोणत्या खात्याची अडचण असायचं काहीच कारण नव्हतं. कारण सगळ्या ज्या काही फॉर्मॅलिटी पूर्ण करायचं कुठल्या कुठल्या विभागाच्या परवानगी घ्यायचे होते त्यांनीच घ्यायचे होते. विरोध करायला असं कुठं आंदोलन उभं केलं का? कुठल्या काकांनी तर कधीच त्या विषयात कधी हस्तक्षेप केला नाही. कधीच विरोध केलेला नाही. दोन नंबरच्या राज्याच्या दोन नंबरच्या प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तीला विरोध करणारा माणूस हा एक नंबरच्या पदावर असावा लागतो. दोन नंबरच्या व्यक्तीला विरोध करणारा माणूस हा साधा आमदार असणारा माणूस कसा विरोध करू शकेल? आणि ते विरोध करून ते एमआयडीसी थांबल. 100% विकासाला खीळ घातली. त्यावेळी तत्कालीन परिस्थितीमध्ये चांगले मोठे प्रोजेक्ट या मणिराजुरीमध्ये आले असते किंवा या संपूर्ण ह्याच्यामध्ये एमआयडीसीच्या जे प्रमायसेस होतात त्याच्यामध्ये आले असते, पण त्यांनी त्याला रोखून धरण्याचा प्रयत्न केला. अनेक ग्रामपंचायतीतले लोक उठून बसवले, ते नाही म्हणून काय करू? वस्तुस्थिती नाकारता येत नाही ना. वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अनेकांनी मोर्चे काढले. मोर्चे काढणारे लोक कोण होते? मोर्चे काढणारे लोक कोण होते? विरोध करणारे लोक कोण होते? आणि आज कुठं आहेत ती तपासण्याची गरज आहे. ज्या एरियात एमआयडीसी होणार होती आरावांच्या कारकिर्दीत, त्या एरियातल्या ग्रामपंचायत सदस्यांना हाताला धरून ग्रामपंचायतीचे ठराव ग्रामसभेत विरोधातले घेतले. ते ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही ग्रामसभेत ठराव काढून बघा. त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांना हाताला धरून ग्रामसभेचा ठराव एमआयडीसीच्या विरोधात दिले, त्यामुळे त्यावेळेला आरावांना एमआयडीसी करायला मर्यादा आल्या. बोला. अलकोड मणिराजुरी एमआयडीसी जी मंजूर केली होती त्यावेळी संजय काकांनी असे प्रयत्न केले होते. त्यावेळी ह्या ते आत्ता जे इथं हे आहेत आमदार आहेत आबा असतील त्यावेळी ते कोणी विरोध केला हे जनतेला माहीत आहे. मणिराजुरी अलकोड एमआयडीसी आजही त्या सातबाऱ्यावरती शिक्के आहेत आणि आजही सांगतायत. तुमचे तेच सांगतोय. आज 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 ही 100 एकराचे एमआयडीसी साठी छाती बडवून घेत आहेत. अजून ही एमआयडीसी होण्यासाठी अजून 25 वर्ष जातील आणि ही एमआयडीसी काही ह्यांच्या काळात मंजूर झालेली नाही, ती महायुतीच्या काळातच मंजूर झाली. सावंत साहेब उद्योग मंत्री होते आणि त्यांनी केल्या मंजूर. ही उदय सामंत साहेबांनी केले, ह्यांचं कुठलंही योगदान नाही. एक साधी सुतगिरणी चालू केली, ती सुतगिरणी सुद्धा यांना चालवता आली नाही. आसपासच्या बाजूतल्या सगळ्या सुतगिरणी चालू आहेत आणि आज हे सांगतायत ह्या बिल्डिंग आहेत ह्या गावामध्ये इतकं म्हणजे भरीव असं काम झाले, पैसा मिळाला लोकांना, पण ह्या हे उद्योगधंदे उभारले. फक्त हा नॅशनल हायवे संजय काकाच्या माध्यमातून मंजूर झाला आणि हा हायवे झाल्यानंतर हे उद्योगधंदे उभारले. ह्याच्या आधी जी मणिराजरी तुम्हाला मी घेऊन फिरवतो सगळ्या शहरात, मी फेरफटका मारतो. किती किती पॉश घर आहेत लोकांची, किती चांगल्या घरात लोक राहतात. तुम्ही बघा चौकात किती मोटरसायकल लागलेले आहेत. 90 च्या दशकामध्ये आणि 2000 च्या दशकामध्ये एवढ्या मोटरसायकल होत्या का?
तुम्ही बघा ट्रॅफिक बघा, चार चाकी गाड्या किती आहेत, हे कशाचं लक्षण आहे? हे प्रगतीचं लक्षण आहे, लोकांनी मिळवलेलं पैशाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे बोलतात, ऐकून घ्या. आपल्या या तालुक्याच्या मर्यादित गोष्ट बोलाय. समजा आमदारनं काय केलं नाही तर खासदारनं काय केलं? पहिले 10 वर्ष खासदार राहिले, 5 वर्ष आमदार राहिले, तिने काय केलं? आपण आता आमदार केला, जी कामं जी चालल्यात, आता प्रत्येकाच्या घरात भेर आहेत आणि 1 एकर बागेला 25-30 टक्के 50 लाख रुपये पाणी घालावं लागत होतं. ते आज पाणी इकडून घालता म्हणा घरी नाही घालत. ही कुणाची पुण्य आहे यार? कुणाची पुण्य आहे? जे आराची पुण्य पाण्याकडून स्वयं पूर्ण झालेलं आहे. याचं श्रेय कोणाचं आहे? पाणी आलं आणि बेरोजगारीचा साहेब, तुम्ही आता बेरोजगारीचा विषय आता काढला. महाराष्ट्रात जी 42% बेरोजगारी आहे त्याला एकटे आर पाटील कारणीभूत आहेत का? आता गेल्या महिन्यात पोलीस भरती निघाली, 6,000 पदाला 13 लाख अर्ज झाले, त्याला आरावा कारणीभूत आहेत. ही योजना आणली म्हैशाची गोरपडी सरकार, याचं पायार असला विठ्ठलदाजी. विठ्ठलदाजी आमदार होते 15 वर्षे, त्यांनी आणली म्हैशा पूर्ण पाठीमागून आणल्या असल्यावर गोरपडी सरकारने आणली. हे सगळ्या तासगाव कवट्या अंकाळला माहित आहे. त्याचा पायार असला गोरपडी सरकार. खासदारांचं काम काय मला सांगा? खासदारांचं काम असतं लोकसभेमध्ये कायदे बनवून. ऐका ऐका मला सांगा, आता खासदारांनी काय केलं नाही, खासदारांनी 10 वर्षात काही कामं केली तुम्हाला मी सांगालो. खासदाराचं काम हे तालुक्यामधल्या आमदाराचं काम करणे नाही, पण आमच्या खासदारांनी ज्या टायमाला खासदार असताना इथं म्हैशाचं पाणी इथं छाटायला बागेला पाणी नव्हतं, त्या टायमाला म्हैशा इथं 4 महिने मोफत पाणी शेतकऱ्याला दिलं. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा विषय मंडळ संपवला. आता 3 वर्ष पाणी पुरेल एवढं आमच्या आता पिण्याचं पाणी डॅम भरवलाय. दुसरी गोष्ट, या ठिकाणी काकांनी लोक आता जिथं ग्राम सचिव भरायला लागले 80-90 लाख रुपये या ठिकाणी दिलेत, गावात रस्ते दिलेत. खासदारांनी किती कामं करायचं? आमदारकीचं काम खासदारांनी करायचं? आमदारकीचं काम खासदारांनी. मला एक सांगा, आता तिने काय म्हणतात माहित आहे का? पाणी आम्हाला फुकट दिलं तर योजना तयार नसते, तर पाणी कुठलं देणार होते? योजना त्या म्हैशा योजनेत समावेश नव्हती, ती आर आबाने केली. कोण आता म्हणले गोरपडी सरकारने पाणी दिले? गव्हांमधन पंप हाऊसी आर आर आबानी बांधलंय आणि तिथून पाणी चिंचणीला सुद्धा पाणी आर आर आबानी दिलंय. हे देण्यात असू द्या तुमच्या. ज्यावेळेस मगाशी म्हटलं गेलं की बाबा योजना जर नसेल तर काय करतात? 1995 ज्यावेळेस युतीचं सरकार आलं, युतीच्या सरकारमध्ये ज्यावेळेस या 45 अपक्ष आमदारांनी ज्यावेळेस कृष्णाखोरी महामंडळाचं दबाव गट वापरून निर्माण केलं, त्यात अजितराव गोरपडे सरकार हे त्यावेळेस कृष्णाखोरी महामंडळाचे उपाध्यक्ष झाले, राज्यमंत्री होते जलसंपदा खात्याचे. त्यानंतर त्यांच्या काळात म्हैशा योजना ही कार्यान्वित झाली आणि त्यांच्या मागून ज्यावेळेस विठ्ठलदाजी पाटलांनी काम केलं ते गोरपडे सरकारने पुढे आणलं. त्यानंतर मधल्या काळात थोडंसं आर आर पाटलांनी केलं असेल, पण त्यानंतर काकांनी कृष्णाखोरी महामंडळाचे उपाध्यक्ष झाल्यानंतर या योजना कार्य गतिमान करण्यासाठी मग ते बळीराजा सिंचाई योजनेतून केंद्रातून पैसा आणायचा असेल, तुम्हाला माहिती होता अनुशेष हा विदर्भाचा आणि आपला पश्चिम महाराष्ट्राचा अनुशेषाचा भाग होता, अशा परिस्थितीत आपल्या म्हैशा योजनेला दिलं. आता म्हैशा योजना सौर ऊर्जेवर करण्याचं काम या युती सरकारच्याच काळात झालं. टेंबू योजनेला गती देण्याचं काम त्यावेळेस काका ज्यावेळेस कृष्णाखोरे महामंडळाचं उपाध्यक्ष होतं त्यावेळेस झालं. लोकप्रतिनिधी मधल्या काळात ते होते, त्या थोडस काम त्यांच्या काळात झालं असेल हे मान्य, कारण जो लोकप्रतिनिधी असतो त्याच्या काळात. पण ज्यात गती देण्याचं काम हे ज्यावेळेस घोरपडे सरकारने सुरुवातीच्या काळात कृष्णाखोरे महामंडळाचं उपाध्यक्ष असताना राज्यमंत्री असताना म्हैशाला जी भरीव तरतूद करून म्हैशा योजना एक निम्म्यापेक्षा म्हणजे 60-70% काम पूर्णत्वास नेलं. त्यानंतर काकांनी त्याला गती देण्याचं काम आलं. मधल्या काळात थोडस त्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याही काळात झालं असेल. आम्ही ज्या वस्तुस्थिती आहे त्या मान्य करायला तयार आहे, पण केलेल्याला केलं म्हटलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. खरं तर MIDC चा मुद्दा ह्या मतदारसंघातला खूप मोठा आहे आणि MIDC कोणी मंजूर केली तर सगळे सर्वसाधारण लोक म्हणतात की रोहित पाटलांनी मंजूर केली, पण शिवसेनेचं वेगळंच आहे. शिवसेना लोक म्हणताय की आमच्या पाठपुराव्यामुळे आणि आमचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून ती MIDC मंजूर झाली आहे आणि तिची बाईट म्हणजे उद्योगमंत्र्यांची बाईट सुद्धा आमच्याकडे आहे आणि सगळे डॉक्युमेंटही आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही ही MIDC महायुतीच्या सरकारने मंजूर केली आहे. आम्ही असं त्यांच्याकडे व्हिडिओ फुटेज पण आहे की उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की ही तासगावची MIDC ही शिवसेना मंजूर करते. नाही, शिवसेनेचे मंत्री आहेत लक्षात, मागणी स्थानिक आमदारांनी केली आहे. परवा नितीन गडकरी साहेबांनी पण एकदा उल्लेख केला होता बायपास रस्त्याचा, तसाच तसाच हा प्रसंग आहे. उदय सामंतांनी स्वर्गीय आर आर आबा, उदय सामंत हे आमच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत होते पूर्वीच्या आणि ते प्रदेशाध्यक्ष आबांच्यामुळे होते, त्यामुळे आबांचे त्यांचे रिलेशन असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मागणीला मान देऊन त्यांनी दिलं. आता ते शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांचा काय दोष आहे?
महिषा संदर्भात मला जरा थोडस बोलायचं. मंत्री फक्त शिवसेनेचे असल्यामुळे आम्ही पाठपुरावा एमआयडीसी मध्ये फक्त संजय दाजी चव्हाण जे तासगाव तालुका अध्यक्ष होते त्यांनी ही योजना एमआयडीसी मंजुरीसाठी त्यांनी पत्रव्यवहार केला. त्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला बरोबर आहे, पण आम्ही वर्षानुवर्षी हे सगळं खोटं आहे. ही फक्त योजना ही शिवसेने आणि महायुतीच्या सरकारच्या काळात मंजूर झाल्या. यांनी फक्त प्रत्येक टायमाला कुठलंही काम होते फक्त या आबांचं स्वप्न पूर्ण झालं एवढं सांगायचा प्रयत्न केलाय. स्वतः फक्त त्यांनी कोणतं काम केलं हे इथं सांगा. जनतेला माहित आहे सगळं आबाने केलं का कुणी केलं. महिषाचं पाणी आलंय आणि हे खासदार 2014 ला झाले आहेत, त्यामुळे बच्चा जनता आहे. मनेराजुरीला पाणी कोणी दिलं? 1997-98 ला मी सरपंच असताना ज्यावेळेला मुंबईला गेलो मंत्रालयात, त्यावेळेला अजितराव घोरपडेने आणि महायुतीचं सरकार भाजप शिवसेना सरकार होत, त्यावेळेला आबानी गव्हाणमधली जी उपसा सिंचन योजना आहे ती अजितराव घोरपड्यांना माहीत नव्हतं. त्यावेळेला माझ्यासोबत मोहनराव जमदाडे चेअरमन आणि विनायक पाटील सोनीचे सोबत होते. त्यावेळेला त्यांना माहीत नव्हतं. आम्ही म्हटलं त्यांना की तिथं नारळ पडणार आहे स्थानिक आमदार, तरी गव्हाण उपसा सिंचन घोरपडे सरकारला त्यावेळेला माहीत नव्हती. फक्त आबानी इतकं सुंदर डिझाईन करून उपाळी योगेवाडी मनेराजुरी हा भाग 100% पाण्याखाली आणायला आबानी केलेला. खरं तर द्राक्षासाठी द्राक्ष सेंटर उभा करणं गरजेचं होतं. ते आता कुठेतरी रोहित पाटाने परवाच म्हणले की द्राक्ष सेंटर उभा करतो, हे खूप दिवसानंतर होते असं वाटतंय का तुम्हाला? लवकर एक पिरियड आहे लक्षात ठेवा. ज्या वेळेला द्राक्षे पूर्वीच्या कालखंडामध्ये आम्ही टँकरनं पाणी पासून उभा केली होती, त्यावेळी आमची 500 हेक्टरची शेती होती. आज 2000 हेक्टर उत्पादन ज्यावेळेला वाढलं त्यावेळी त्याची गरज निर्माण झाली. उत्पादन 5-10 वर्षात वाढलेलं आहे. हो, मग 5-10 वर्षातच आताच त्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी लागण्यासाठी प्रयत्न हे आता सुरू होणार ना. पूर्वी कसं होईल? पूर्वी तेव्हा मार्केटमध्ये देशातल्या आणि परदेशातल्या सगळ्या मार्केटमध्ये द्राक्ष खपली जागा आहे. मला सांगा खासदार साहेबांनी 14,000 कोटी रुपये इथं आणणार, त्या कॅड 14 कोटी रुपये आम्ही या कॅड मधनं प्रत्येक बांधाला आणि प्रत्येक बागेच्या कोपऱ्यावर पाणी पोच करायचं काम खासदारांनी केलंय. आता द्राक्ष शेतीच अडचणीत आलेली आहे. द्राक्षाचं आता वेगवेगळ्या पद्धतीचं हे नैसर्गिक आसमानी आणि संकट बघितली तर आताची परिस्थिती आहे. यावर्षी पूर्ण भरपूर पाऊस पडला, त्यामुळे द्राक्ष सगळ्यांच्याकडे फुल पद्धतीची नाहीये, चांगली द्राक्ष नाहीये. आता कुठली तरी दुसरी पीक पद्धती बघावी लागेल, शेतकऱ्यांच्यासाठी दुसरं काहीतरी बघावं लागेल, उद्योगधंदे उभारावे लागतील. द्राक्ष शेतीवर करायची प्रक्रिया करायला हवी होती आतापर्यंत, इतक्या वर्षात झाली नाही. द्राक्ष उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणात झालं नव्हतं, त्यामुळे गरज नव्हती. नाही, आता मग त्याच्या अगोदर आपण एखादं उत्पादन जर बंपर उत्पादन होत असेल तर त्याची तजवीज आपण अगोदर करायला पाहिजे. राज्य सरकारचं काम आहे, तशी दूरदृष्टी ठेवून आपण नियोजन करायला हवं होतं. 100% दूरदृष्टी होती, दूरदृष्टी ठेवूनच काम सुरू आहे. लक्षात ठेवा, मी सांगितलं ना 500 हेक्टरवरून 2000 हेक्टर बाजारामध्ये ज्यावेळी मालाची उपलब्धता होते त्यावेळी मार्केट खाली येतं, लक्षात ठेवा. आणि त्यावेळी आपण बाय प्रोडक्ट वळतो, ड्रायफ्रूटकडे वळतो. त्या पद्धतीने बेदाण्याची मोठी बाजारपेठ म्हणून तर हे पुढच्या भविष्यामधलं लक्ष लक्षात ठेवून स्वर्गीय आबासाहेबांनी बेदाण्याचे मार्केट देशातलं आणि राज्यातलं सगळ्यात मोठं मार्केट तासगाव उभं केलं, लक्षात ठेवा. ही त्या प्रगतीचं घोतक नाही का? हे त्या प्रगतीचं लक्षण नाही का? तर ती त्यावेळी आबांनी ओळखलेलं होतं की भविष्यामध्ये द्राक्षाला अडचण येऊ शकते म्हणून बेदाण्याचे मार्केट उभा केलं. देशातलं आणि राज्यातलं सगळ्यात मोठं मार्केट कुठे येत आहे? नाही, द्राक्ष सेंटर द्राक्ष शेती कधी अडचणीत येऊ शकणार नाही. द्राक्ष शेती हेच आम्हाला वाचवू शकते. द्राक्ष शेती हेच वाचवू शकते लक्षात ठेवा आपल्याला. तर तेच फक्त पैसे देणारं साधन, तेच फक्त पैसे देणारी इंडस्ट्रीज कुठली असेल या भागामध्ये तर द्राक्ष शेती. बेदाण्याच्या मार्केटची अवस्था तुम्हाला आता माहिती आहे, त्यामध्ये झालेला फ्रॉड तुम्हाला माहिती आहे. आता ते काम तिथं अर्ध्यावर बिल्डिंग उभा थांबवलेल्या तुम्हाला बघताय, त्यामध्ये किती मोठा घोटाळा आहे. माधव नानांनी ते उकरून काढलाय. आज ते बी मार्केट कमिटीचे संचालक आहेत. मागल्या बॉडीने किती मोठा त्यात अपराधपत्र केलेले आहे. ही बेदाण्याच्या मार्केटची ही अवस्था आहे, मार्केट कमिटी ही अवस्था आहे. मनेराजुरी सारख्या ठिकाणी फक्त पाणी या 10 वर्षात शेतकऱ्यांना देण्याचं आणि या शेतकऱ्यांना संभाळण्याचं काम आणि हे जे दिवस तुम्ही बघताय हे फक्त खासदार संजय काकांच्या मुळे 10 वर्षात आमदारांनी काय समोरपणे काम केलं हे नितीने सांगावं. आजपर्यंत मार्केट कमिटीच्या माध्यमातून कोणताही कायदा झाला नाही. आजपर्यंत मार्केट कमिटी द्राक्ष शेतीसाठी किंवा दलाल पळून गेले यासाठी जे पैसे नाही जे दलाल पळून गेले ते मार्केट कमिटीच्या माध्यमातून कुठलाही एक रुपया इथं मिळाला नाही लोकांना. ते मार्केट कमिटीचं ऑफिस आहे, पण खासदार संजय काका पाटील यांनी स्वतःच्या ताकदीवर ज्या त्या विभागातल्या खासदारांसोबत चर्चा करून
प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला. मार्केट कमिटी ही नियमन मुक्त असल्यामुळं, शेतीचा माल हा नियमन मुक्त असल्यामुळं आपल्याला त्याच्यावर कोणतेही निर्बंध घालता येत नाहीत. असं एक उदाहरण त्यांनी दाखवावं की बेदाण्यामध्ये पैसे बुडलेत, एक उदाहरण दाखवावं. तुम्ही द्राक्ष हे नियमन मुक्त आहे? नियमन मुक्त आहे. नाही बेदाण्याचा द्राक्ष समान आमच्या मणी राजुरी मध्ये बेदाना किती टन जातो? 20 टन सुद्धा बेदाना जात नाही. आमचं सगळं मार्केटिंग आहे. मार्केटमध्ये बेदाने पैशाचं एक नाव सांगा, एक नाव सांगा बेदाण्यामध्ये, एक नाव सांगा. द्राक्ष संदर्भामध्ये नियमन मुक्त असल्यामुळं त्याला मार्केट कमिटी नियमनात आणू शकते. आणि आता तुम्ही म्हणताय ना हे नियमन मुक्त त्यांनी केले. केवळ जर बेदाण्याचा विषय मान्य आहे, बेदाण्याची जागतिक बाजारपेठ तासगाव होती. कंडिशन अशी की मणिराजुरीच्या केवळ स्पेसिफिक बघायला झालं तर मणिराजुरीत हा बेदाना होत असताना केवळ 5% सुद्धा होत नाही. द्राक्षाचे बाजार हा एक्सपोर्ट किंवा मार्केटिंग होतं, या मार्केटिंगच्या दृष्टीनं काहीतरी थोडस वाढवून म्हणजे तुमचे स्टोरेज बिरेज उपलब्ध झाले असते. ज्यावेळेस द्राक्षाचा दर पडला जातो त्यावेळेस कुठेतरी शेतकऱ्यांच्यासाठी प्रीकुलिंग स्टोरेज अशा पद्धतीच्या ज्या काही बाबांनी द्राक्षाला निगडीत असणाऱ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, ज्या घडल्या नाही त्या. खरं बघितलं तर द्राक्षाचं त्याच्यावर बऱ्यापैकी प्रक्रिया करणारे उद्योग सुद्धा या पद्धतीने व्हायला पाहिजे होते. ते पण झाले. भविष्यामध्ये तासगावचं जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याचं श्रेणीवर्धन व्हावं यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अशी विनंती मी आपल्यामार्फत लोकप्रतिनिधींना करतो. त्याच्या आधी आमदार वहिनी ग्रामीण रुग्णालयासाठी काहीतरी तरतूद केली होती. 100% ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय हे निश्चितपणाने पुढच्या एक वर्षाच्या आज झालेलं दिसेल आपल्याला. ते म्हणतात एक वर्ष काय मला चाललं जाय. उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा मांडला तू, भविष्यात एक वर्ष नवलं. आतापर्यंत काय झालं होतं? कस्तुरबा हॉस्पिटल सारखं काकांनी मुक्त हॉस्पिटल तासगाव मध्ये उभारण्याची भूमिका घेतली, त्याला विरोध कोणी केला हे पण तपासलं पाहिजे. आज कस्तुरबा हॉस्पिटल एवढं मोठं हॉस्पिटल तासगाव मध्ये त्या ठिकाणी उभारण्याचं काम संजय काकांच्या माध्यमातून झालं. काय विरोध केला ते त्यांना माहितीये. चांगल्या गोष्टी ह्या मतदारसंघात येत असतील. हा आता यांनी सांगितलं की उपजिल्हा रुग्णालय हे पुढच्या वर्षी होईल. हा विकास फक्त भविष्यातच आहे. एमआयडीसी कधी होणार? पुढच्या वर्षी होणार. बाकीच्या गोष्टी कधी होणार? पुढच्या वर्षी. हा विकास फक्त भविष्यात आहे. वर्तमानात काय आहे? वर्तमानात ऐका, भविष्यात वगैरे काय नाही, त्याच्यावर तरतूद धरलेली आहे. एमआयडीसी वर तरतूद धरलेली आहे. हा आलेले आहेत आणि त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. टेंडर झालेले, त्याची रस्ते पाणी याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आरक्षित करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय प्रलंबित आहे तो या वर्षामध्ये मार्गी लागून उपजिल्हा रुग्णालय 35 वर्षामध्ये फक्त 100 एकराची एमआयडीसी सांगतायत. 100 एकराची एमआयडीसी मध्ये 50 एकर रस्त्यासाठी जाईल. तालुका आणि जिल्हा माहिती आहे. विरोध केला तुम्ही? विरोध केला आम्ही. आणलेली दाखवावी. आम्ही काय म्हणतोय? त्यांच्या कुठलं पत्र आहे किंवा काय आहे? दाखवू आम्ही कुठे विरोध केलाय. तत्कालीन पेपरचे कात्रण बघावे, तत्कालीन वेळची परिस्थिती बघावी आणि तत्कालीन वेळच्या लोकांचं बघावं. विरोध कुणी केला? काम का थांबले तिने तर सांगू देत ना. एमआयडीसी काम का थांबले तिने सांगू द्या. आम्ही काय उद्योग मंत्री ना का थांबले आम्हाला माहित नाही. पण आम्ही एमआयडीसी त्यांनी विरोध केला ही रिअल होता. 35 वर्षात ते म्हणतात आबांनी काय केलं? महिला तंत्र निकेतन असेल, आयत्या कॉलेज असेल, कोंडा शोरूम जवळ सांगली नाका ते दोन्ही बाजू स्ट्रीट लाईट असेल, एसटी आगार असेल, कैलासोटी आर आर पाटील सिगरेट संकुलन असेल, तहसीलदार कार्यालय इमारत असेल, एसटी कार्यालय एसटी आगार ते इंदिरानगरकडे जाणारे 40 फुटी रोड असेल, गरीब लोकांसाठी इंदिरानगर मध्ये घर. ऐका, ही लिस्ट आहे. ही लिस्ट आहे आम्ही का बघा जनसभा ही लिस्ट जी आज सांगितली ना त्यामध्ये तुम्ही ती लिस्ट जाऊन लाईव्ह बघा. 65 कोटी रुपयाच्या क्रीडा संकुलनाला मंजूर केले हे सांगताय. ती फक्त तिथं कमान उभारण्याचं काम झालं. आज 65 कोटी रुपये त्यामध्ये फक्त क्रीडा संकुलनमध्ये फक्त गवत आहे. फक्त तिथं चांगली कमान उभारण्याचं काम गवत झाले. फक्त तिथे कमान उभारण्याशिवाय दुसरं काही काम झालं. क्रीडा संकुल मध्ये एक मिनिट क्रीडा संकुल मध्ये क्रीडाच्या तालुका स्तरीय जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धा हॉलीबॉल स्पर्धा फुटबॉल स्पर्धा आज त्या क्रीडा संकुल मध्ये होतात. आम्ही तिथे खेळून आलोय हे त्यांना माहिती आहे. हे सर्व खोटं आहे. आज तुम्ही लावून जाऊन तिथे बघा. 65 कोटी मध्ये फक्त तुम्ही काही केलं नाही. आमच्या मनोरंजन काय की आम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे होती. पाण्याची व्यवस्था पुन्हा असणाऱ्या खासदारांनी आता या 10 वर्षामध्ये
सगळ्या गावामध्ये मोफत पाणी देण्याचं काम मागल्या पाठीमागल्या या सहा महिन्यापूर्वी आराबाडीचं पाणी दिलं असतं तर सुभाष शिंदे मरून गेले, सुभाष शिंदे मरून गेले. ऐका, आज ते सुभाष शिंदे त्यांच्या आबाबर होते, ते मरून गेले. अखंड या मनोरंजन गावानं उपोषण केलं तहसीलदार ऑफिसला, तेव्हा आम्ही तो डॅम फोडतो म्हणून सांगितलं. आम्ही त्या टायमाला मनोरंजन गावानी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन तुमच्या उपोषण केलं, डॅम फोडा आम्ही गेलो. त्या टायमाला शासनाला आम्ही भाग पाडलं मनोरंजन भागाला पाणी द्यायला, असं तुम्ही दिलेलं नाही. 2008 ला पाणी महिषाचं मनोरंजनीत आले, 2000 चिंचणी पासून चोलीपर्यंत 14 किलोमीटरचा कॅनाल आरआरपाटील हयात असताना देसाई नावाचा कॉन्ट्रॅक्टर इंदापूरचा हे अबानी नेमला होता, आणि हे काय सांगतील आम्ही पाणी दिलंय. आणि तुम्हाला सांगा, 2008 ला पाणी आलं नाही मनीराजू, 2011 ला पाणी आलं. 2009 ला ज्यावेळेस खासदारकीचं इलेक्शन होतं त्यावेळेस तत्कालीन या गावचे 2009 च खासदारकीचं इलेक्शन प्रतीक पटलाजन गोरपडे सरकारचं लागलं होतं. हा पोट नाही, निवडणूक लागली होती त्यावेळेस. सुभाषराव शिंदे, नंदकुमार एकुंडे या गावचे नेते होते, त्यांनी त्यावेळेस आंदोलन उभारलं आणि आंदोलन केल्यावरच या गावाला पाणी आलं. पाण्याचा ह्या गोष्टीचा थोडासा मनीराजू इथला पण दुसऱ्या पण योजना या शासनानं राबवल्या. शेतकऱ्यांच्या साठी जी 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ केलं, लाडक्या बहिणीसारखी योजना केली, गरगरीब गावातल्या मायबावल्याच्या साठी 7,500 रुपये आता त्यांच्या खात्यावर आले, महिना 1,500 रुपये प्रमाण त्यांना मिळत आहेत. उद्या ज्यांना 2100 रुपये मिळतील, भविष्यात शेतकऱ्यांच्या कर्जवापीचे मुद्दे आहेत. या गावातील बऱ्याच सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. लाईट बिल आता सगळ्यांना लाईट बिल झिरो केलं तासगावच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं, पण मला अजित पवारांना एक प्रश्न विचारायचा आहे. मावळमध्ये जेव्हा तिथल्या शेतकऱ्यांनी पाणी मागितलं तेव्हा त्यांनी असं केलं, तेव्हा शेतकरी प्रेम कुठं गेलं होतं त्यांचं? नाही त्यांना विचारा, आता त्यांना हे दिसतंय त्या टायमाला तुम्ही कुठं होतो सर. समजा कॅनल तयार केलं नसतं सर तर पाणी कुठं आलं असतं? आबांची मैदान आहे, आबांची पुण्य आहे आणि आबांची कामं आहेत. ही पार्टी आणि राजकारण म्हणून बोलतात, बाकी काही उद्देश नाही. तुम्ही आज मनीराजुरीमध्ये मोठ्या महिषासारखी, टेंबूसारखी आणि ताकडीसारख्या 3 स्कीमा मनीराजुरीमध्ये आणलेले आहेत आबांनी. आणि टेंबूची योजना मनीराजुरीच्या मधल्यापैकी सॅम्प्युअल असताना तो चिंचणीला वळवून कुणी आणला तेवढा हिने सांगावं. कुठल्याही काय योजना बंद पडली नाही, उलट त्या योजनांना गती देण्याचं काम कृष्णा खोरे विकास महामंडळाचं उपाध्यक्ष असताना केलं. यांच्या काळात मुजावर खोऱ्याचं काम झालं नव्हतं, ते मुजावर खोऱ्याचं काम सुद्धा काका ज्यावेळेस उपाध्यक्ष झाले त्यावेळेस केलं. आणि कुठलं शेवटी काही काका काही इंजिनियर नाही, ज्या पद्धतीनं त्या इंजिनियरनी ज्या पद्धतीनं डिझाईन डायग्राम केला असेल त्या पद्धतीनं होत असेल. आणि शेवटी जर शेतकऱ्यांचा, शेवटी चिंचणीचा शेतकरी, मनीराजूर शेतकरी हा सगळा शेतकरीच आहे. प्रत्येकाला पाणी मागण्याचा हक्क आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जर त्यांनी सगळ्यांचा विचार केला असेल तर गैर काय येतात, सगळ्यांना द्यायला पाहिजे. पण मनीराजूचा असा कुठला भाग वंचित आहे की ज्या ठिकाणी मिळाला नाही, सगळ्यांना द्यायची भूमिका घेतलेली आहे. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आमचं मनीराजुरी गाव पाण्याखाली वगळलं होतं, पुन्हा काका मिळ असं हे केलं. पहिल्या तर काही पाईपलाईन केली, वगळलं गाव गाव नव्हतं, मनीराजुरीचं गाव नव्हतं. हे मला पुन्हा मंजुरी घेतली जाऊन पूर्ण पाण्याखाली आणण्यासाठी टेम्पूची योजना आणलेली होती मनीराजुरीमध्ये. मनीराजुरीची टेम्पूची लाईन अशी घेतलेली होती मनीराजुरीमध्ये, मनीराजुरीमध्ये शिकोबाच्या डोंगराच्या कडेनं एकदम उंचावरला भाग आहे, त्या पद्धतीनं पाणी मनीराजुरी पूर्ण पाण्याखाली येण्यासाठी घेतलं होतं. परंतु काही आबा गेल्यानंतर काही राजकारण्यांनी ते पाणी पूर्ण प्लॅन बदलला, तो खंडूभाऊंना पूर्ण माहिती आहे. आणि प्लॅन बदलला, प्लॅन बदलण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय संजय काकांनी केलेलं होतं. त्याचे सगळे नकाशे आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट माझ्याकडे आम्ही घेऊन येत आहेत. माहितीच्या आधार कार्यालयात आम्ही ते काढलेलं होतं. त्यानंतर नाशिकला ज्या मंजुऱ्या असतात त्या मंजुऱ्या तारखा सुद्धा आपल्याला लिहिलेले येतील, त्यानंतर त्या मंजुऱ्या मिळालेल्या आहेत. लक्षात ठेवा, गावाचं नुकसान काय झालं? प्लॅन बदलला, गावाचं नुकसान काय झालं? ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी 2 वर्षापूरी पुन्हा 1.5 किलोमीटर पाईपलाईन टाकून त्या मुलगा खोऱ्याला पाणी असतं झाल्या. पण मूळ ज्यावेळी योजना निर्माण झालेली होती ना,
त्यावेळेला त्या योजनेमध्ये हे सगळं समाविष्ट होतं, त्यात का बदल करावा लागला? तरी डिझाईन बदलल्यामुळे बदल करावा लागला. शेवटचा प्रश्न, रोहित दादांना निवडून का द्यायचं जनतेला? रोहित दादांना निवडून द्यायचं विकासाचा महामेरू, महाराष्ट्रातल्या विकासाचा महामेरू, आणि स्वर्गीय आराराबांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात घालणारा फुले शाहू आंबेडकरांचे महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात रुजवणारा एक उंच करून महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसला पाहिजे. संजय काकांना यासाठी निवडून द्यायचं की प्रशासनावर असणारा वचक, दुसरी गोष्ट काकांनी केलेलं खासदारकीच्या काळात या तालुक्याची जिल्ह्याची असणारी त्यांना सर्व माहिती, आणि खासदार काका हे प्रत्येक पर्सनली माणसाच्या प्रत्येकाच्या सुखदुःखाबरोबर प्रत्येकाच्या टच मध्ये, आणि प्रत्येक माणसाला काका नावानिशिवार ओळखतात, प्रत्येक माणसाशी त्यांचा टच आहे, संघर्षातून आलेलं नेतृत्व आहे, आणि खऱ्या अर्थानं त्यांनी या भागाचा विकास करण्यासाठी रात्रीचा दिवस करून राबलेले आहेत. आणि काम करत असताना कुठलाही भेदभाव न मानता, गरीब श्रीमंत उच्च नीच असा कोणताही भेदभाव न करता संजय काका, आज माझे जे मंडळी विरोधक मंडळी माझे मित्र आहेत त्यांनीही त्यांच्यावर जाऊन काम केलेलं आहे, त्यामुळे संजय काकांना त्यांनीही मदत करावी ही अपेक्षा आहे. निवडणूक लढवताना मुळात एक विजन पाहिजे असतं, निवडणूक लढवताना मुळात एक विजन पाहिजे असतं. त्यांचं जर भाषण बघितलं तर 15 मिनिटाच्या भाषणात 13 मिनिटावर फक्त संजय काकांच्यावर टीका करत असतात. संजय काकांनी अर्ज भरताना पहिल्या भाषणात संजय काकांनी सांगितलं, अर्ज भरताना संजय काकांनी सांगितलं, एकदा आमदार करा एकदा आमदार करा. संपूर्ण इतिहासात तो म्हणून निधी त्या मतदारसंघात आणून दाखवतो. संजय काका बोलणार, संजय काका एकदा आमदार केलं होणार आहे.